जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। आज आपले जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या ऑफिस मध्ये जैविक शेती तज्ञ श्री सतीश तायडे सर उपस्थित आहेत। आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळते। शेती आणि खत कोणती वापरावी, जैविक खत वापरावी की रासायनिक खते वापरावी, यामध्ये खूप शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती असते। नेमकी कोणती खत ही शेतासाठी उपयोगी असतात यासाठीच याबद्दलच मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत सतीश तायडे सर या ठिकाणी आहेत। सर, आपण जैविक उत्पादने असणाऱ्या फोकस बायोटेक या कंपनीमध्ये उत्पाद व प्रसार या पदावर कार्यरत आहात, त्यामुळे आमच्या जामनेर तालुक्यामध्ये म्हणा किंवा कुठेही शेतकरी जो असतो त्याला बऱ्याचदा ह्या शेती या विषयावर खूप असं कन्फ्युजन असतं, नेमकी जैविक खतं वापरावी की रासायनिक खते वापरावी यामध्ये द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी पडलेला आहे। कारण सतत शेतकऱ्यांच्या नेमकं रासायनिक खतं आणि त्यामधून मिळणारे फायदे कितपत आहेत किंवा फायदे मिळतात पण की नाही यामध्ये देखील आमचा शेतकरी द्विधा मनस्थिती, त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही याबाबतचं मार्गदर्शन करावं अशी आमची इच्छा आहे। रासायनिक शेती ही आमच्या शेतकऱ्याला फायद्याची आहे की जैविक शेती ही फायद्याची आहे, नेमकं काय सांगाल? नक्कीच यामध्ये मला सांगावं असं वाटेल की रासायनिक शेतीपेक्षा जैविक शेती ही नक्की फायद्याची आहे। कारण आपण आजपर्यंत असा विचार केला की जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तर तेव्हा तेव्हा एक गंध यायचा आपल्याकडे, सुगंध व्हायचा, तर तो सुगंध आज रोजी बंद झालेला आहे पावसाचा। तर या गंधामुळे एक ह्युमस नावाचा प्रोडक्ट जमिनीमधून प्रोड्यूस व्हायचा, त्यावर पाणीचे थेंब पडले की त्यातून तो गॅसेस यायचे आणि आपल्याला एक गंध निर्माण व्हायचा, म्हणजे तो ह्युमस आणि सेंद्रिय कर्ब जमिनीमधून आज कमी झालेला आहे, म्हणजे याचा अर्थ की जीवाणूंची संख्या सुद्धा खूप कमी झालेली आहे आणि जीवाणूंची संख्या वाढवणं आज शेतीसाठी खूप गरजेचं आहे। तर यामध्ये मुख्यत्वे जे जीवाणू जमिनीमध्ये सेंद्रिय खताचं किंवा रासायनिक खताचं विघटन करतात त्यांची संख्या जर वाढली तर निश्चित शेताला, पिकाला, आपल्याला, वनस्पतीला फायदा होईल। जर आपण सांगतायत की शेताला जीवाणूंची गरज आहे, तर मग हे जीवाणू शेतकऱ्याने आपल्या शेती पिकामध्ये वाढवायचे कसे? यासाठी आपण फोकस बायोटेक या कंपनीकडून टीका या औषधाची निर्मिती केली आहे। सर, आपण म्हणतायत की शेती पिकासाठी जीवाणू देखील तितकेच गरजेचे आहेत, तर मग शेतकऱ्याने आपल्या पिकामध्ये जीवाणूंची संख्या वाढवावी किंवा जीवाणूंचं उत्पादन कसं होऊ शकतं? निश्चित वाढवण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आपण फोकस बायोटेक या कंपनीने टीका या औषधाची निर्मिती केलेली आहे। टीका हे औषध असं आहे की एक संजीवक म्हणता येईल, एक सजीव औषध म्हणता येईल, की ज्यामध्ये तीन प्रकारचे जीवाणू आहेत। तीन प्रकारचे जीवाणू म्हटल्यावर हे जीवाणू आपल्याला सेंद्रिय घटक आणि रासायनिक घटक याचं विघटन करतात आणि पिकाला उपलब्ध करून देतात। त्याला पहिला जर घटक विचार केला आपण तर रायझोबियम हा असा घटक आहे, असा जीवाणू आहे की ज्यामध्ये नत्राचं हवेतून स्थिरीकरण केले जाते, ते जमिनीमध्ये साठवले जाते, यावर झाडांच्या मुळांवर गाठी असतात आणि त्या गाठीतून ते नत्र त्या झाडाला पुरवले जाते मुळांद्वारे। दुसरा जो आहे की तो PSB आहे, फॉस्फेट सोर्बलायझिंग बॅक्टेरिया म्हणतात, हा सुद्धा बॅक्टेरिया आहे। या बॅक्टेरियामधून फॉस्फेट खतं जे सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे शेतकरी टाकतात तर ते जमिनीमध्ये जसेच तसे पडून असतात। जर या जीवाणूंची संख्या कमी असेल तर याचा कालावधी कमी जास्त असतो, 16 दिवसापासून ते 30 दिवसापर्यंत किंवा 40 दिवसापर्यंत हे खतं लागतात आणि जर या जीवाणूंची निर्मितीच नसेल किंवा कमी असतील तर हे लागण्याचं प्रमाण कमी जास्त होते। सर, आपण म्हणताय की ही टीका हे खत असं आहे की त्यामुळे पिकाचा विकास होतो आणि बुरशीजन्य रोगापासून त्याचं संरक्षण होतं, तर ते कसं काय? तर हे मी जे सांगितले रायझोबियम आणि PSB आणि KMB, KMB म्हणजे पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया, तर हे तिन्ही जीवाणू काय करतात की मुळांना एक आवरण देतात, एक त्यांच्या जवळ जे बॅक्टेरिया असतात त्यांना पण ते हावी करतात, त्यांना खाऊन टाकतात, शिवाय आपल्या खताचं विघटन करून खत हे पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम करतात। त्यामुळे पिकावर जे प्रायोगिक तत्वावरची पहिली वाढ असते, जे पिकाला खताची आवश्यकता असते ते पण ते पुरवतात आणि संपूर्ण पिकाचा विकास या तीन जीवाणूंमुळे होतो। शिवाय या टीकामध्ये लिक्विड कन्सोर्टिया आहे। लिक्विड कन्सोर्टिया म्हणजे काय? तर NPK खताचं कल्चर म्हणता येईल की जे
सुरुवातीच्या काळातच पिकाला आवश्यकता असते आणि ते मिळवते जे सुरुवातीच्या दिवसांमध्ये हे दिलं जातं. यस. मग ते जीवाणू हे काय नेमकं कसं काम करतायत? सपोज हे टीका हे जीवाणू कसे काम करतायत? हा, टीकामध्ये मी सांगितल्याप्रमाणे रायझोबियम हे नत्राचं स्थिरीकरण करतात, नत्राचं विघटन करतात आणि पिकांना नत्राची पूर्तता करतात. तर साधारणतः सोयाबीन सारख्या पिकामध्ये जर विचार केला द्विदल वनस्पतीमध्ये, तर यात 75% खताची म्हणजे नायट्रोजनची गरज हे जीवाणू पूर्ण करतात. म्हणजे आपल्याला रासायनिक खताचा खर्च कमी करता येईल, रासायनिक खतामध्ये नायट्रोजन हा खताचा जो भाग आहे तो कमी करता येईल, म्हणजे त्यातून आपला खर्च वाचवता येईल. आणि दुसरा जो आहे फॉस्फेट, तो फॉस्फेट सुद्धा हे बॅक्टेरिया विघटन करतात, त्यामुळे त्यातही खर्च आपल्याला कमी करता येईल. जे कमी खर्चामध्ये उत्तम प्रकारे शेती शेतकऱ्याला म्हणजे सजीव शेती आपल्याला थोडक्यात करता येईल अशा पद्धतीचं हे टीका आहे. टीका हे शेतकऱ्यांनी कसं वापरावं, म्हणजे त्याच्या पिकाचं बीज प्रक्रियेसाठी प्रमाण काय असावं आणि ते कसं वापरावं? नक्कीच आपण सुरुवात बीज प्रक्रियेपासून केली तर खूप उत्तम. बीज प्रक्रियेसाठी याचं प्रमाण आहे 1 किलो बियाण्यासाठी 3 मिली हे बियाण्याला चोडायचंय किंवा असं गोणपाटामध्ये घेऊन थोडस लावून घेतलं तरी चालेल. त्याच्यानंतर हे आपलं काम, यात लिक्विड कन्सोर्टिया आहे. लिक्विड कन्सोर्टिया हा काय काम करतो की आपल्याला एनपीकेची पूर्तता करतो. शिवाय एक टेक्नॉलॉजी एक नवीन याच्यामध्ये अडॉप्ट केली आपण, की जसं लोकांच्या डोक्यांमध्ये असते किंवा बीज प्रक्रिया म्हणजे एक त्याला लाल रंग येईल, हिरवा रंग येईल, पिवळा रंग येईल, तर ह्या पद्धतीने याला रंग येणार नाही. याला एक फक्त तेल लावल्यासारखं, ऑइल लावल्यासारखं टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजीचं नाव आहे लिक्विड बॉल ऑइल बेस्ड टेक्नॉलॉजी. लिक्विड बॉल वेळेला शेतकरी पेरणी करतो त्याच वेळेला हे लिक्विड त्याला एक 2-3 दिवस अगोदर लावून याला सुकवलं तर चालेल. या टेक्नॉलॉजीचाच फायदा एक आहे की यामध्ये जीवाणू 2-3 दिवस अगोदर जर आपण सुकून त्या तर्फलावर आवरण करतात. आणि या टेक्नॉलॉजीचं एक मेन बेनिफिट आहे की हे जेव्हा याचा पाण्यासोबत आणि मातीसोबत संपर्क येतो तेव्हाच हे ॲक्टिव्ह होतात, अदरवाईज हे ॲक्टिव्ह होत नाही. आणि जेव्हा हे जमिनीत सीड जाते तिथं ते जीवाणू घेऊन जाईल, त्याच्या सर्कलमध्ये जीवाणू त्याला सगळे खतं उपलब्ध करून देईल, अशा पद्धतीची ही टेक्नॉलॉजी आहे बीज प्रक्रियेसाठी. परंतु मग ते 2 दिवस आधी लावल्यानंतर मग ते वाळवायचं किंवा साध्या जागेमध्ये सुकवायचं किंवा हवेत फॅन असेल तर फॅन, फक्त उन्हामध्ये याला सुकवणं नाही, कारण हे जिवंत जीवाणू आहे आणि हे जिवंत जीवाणू काही प्रमाणात मरण पावतात, त्यामुळे साध्या आपल्या थंड हवेच्या ठिकाणी. आणि ज्या शेतकऱ्यांनी आता त्यांना टीका हे रसायन त्याला लावायचंय परंतु त्यांनी पेरणी त्यांची होऊन गेलेली, मग त्यांनी काय करायचं? नक्कीच चांगला प्रश्न विचारला तुम्ही. जर बीज प्रक्रिया केलेली नसेल तर टीका हे औषध आपण फवारणीतूनही घेऊ शकतो. यामध्ये 25 मिली एका पंपामध्ये घ्यायचं आणि याची सरळ स्प्रे करायची. याच्यासोबत एक आपण क्रॉपकिंग म्हणून देतो, तर क्रॉपकिंग सुद्धा 25 ग्रॅम घेतलं तर त्याचं खाद्य जीवाणू प्लस खाद्य असं आपण त्याला स्प्रे देऊ शकतो, त्यामुळे पिकाचा विकास होतो आणि ते जीवाणू ऍक्टिव्ह स्वरूपात राहतात. शिवाय अजून आपण याला जमिनीतून सुद्धा देऊ शकतो, म्हणजे ठिबकद्वारे सोडू शकतो. जर आपलं कपाशी सारखं पीक असेल, सोयाबीन सारखं पीक असेल, त्याचं ठिबकची व्यवस्था असेल, तर तिथं आपण 250 मिली पर एकर या हिशोबाने देऊ शकतो. किंवा जर आपलं फ्रुट्स मध्ये असेल ज्याचं 8-12 महिन्याचा कालावधी आहे पिकाचा, तर तिथं आपण 1/2 लिटर एका एकरासाठी याचं प्रमाण खाली जमिनीतून देऊ शकतो. याचा निश्चितच जीवाणू वाढण्यासाठी खूप मोठा फायदा होतो आणि डोळ्याने दिसेल एवढा मोठा फायदा आपल्याला दिसतो. सर, अर्थातच आपण आज आम्हाला या जैविक खताच्या खताबद्दल आम्हाला माहिती दिली, याचा नक्कीच आमच्या शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होणार आहे आणि नक्कीच आमचे शेतकरी आपली ही मुलाखत पाहिल्यानंतर टीका या रसायनाकडे अट्रॅक्ट होतील आणि ते आपल्या शेतीमध्ये वापरून आपल्या पिकाचा जास्तीत जास्त चांगलं पीक कसं काढता येईल, जास्तीत जास्त चांगलं उत्पादन कसं घेता येईल याकडे त्यांचं लक्ष असेलच. सर, आपण आज या ठिकाणी आमच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या कार्यालयामध्ये आलात आणि आमच्या शेतकऱ्यांना एवढं मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.